हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। चला, आता मला माहिती आहे तुमच्या घरामध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन किंवा न्यू इयर वेलकम करण्यासाठी त्याचं सेलिब्रेशनची पार्टीची तयारी चालू असेल आणि तुम्हाला प्रश्न असेल की ह्या जंगी पार्टीसाठी काय मेनू करावा, स्टार्टर्स काय करावेत। हे बघा, आता कडाक्याची थंडी पडली आहे, सगळ्यांचा मूड एकदम छान आहे, गरमागरम मसालेदार चटपटीत काहीतरी सगळ्यांना खायचं आहे। त्याचसाठी मी तुम्हाला वेगळेवेगळे स्टार्टर्स दाखवणार आहे। मी तुम्हाला ऑलरेडी चिकन शामी कबाब दाखवलेत आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला चिकन हरियाली कबाब पण दाखवणार आहे। पण व्हेजवाल्यांचं काय, नॉनव्हेज खात नाहीत असेही काही मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक असतील ना, त्यांच्यासाठी मी तुम्हाला अगदी स्पेशल आयटम दाखवते, चीज कॉर्न बॉल्स। सगळ्यांना आवडणारे, मीडियम स्पायसी आणि अतिशय सुंदर, चविष्ट, लहान मुलांपासून वयस्क माणसांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे चीज कॉर्न बॉल्स कसे करायचे ते आपण आता पाहूया। चीज कॉर्न बॉल बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे बटाटे। इथे मी हे 7 बटाटे उकडून घेतलेत, पण हे खूप लहान लहान आहेत म्हणून मी 7 घेतलेत। तुम्ही साधारण मध्यम आकाराचे 4 ते 5 बटाटे घ्या किंवा तुमच्या गरजेनुसार जास्त कमी पाहिजे असतील तसे घ्या। तर उकडलेले बटाटे हे कॉर्न आहेत, स्वीट कॉर्न्स, हे मी थोडेसे कट करून घेतलेत, साधारण अर्धी वाटी, अर्धी वाटीपेक्षा थोडी कमी पिवळी शिमला मिरची, अर्धी वाटी मैदा, 1 टीस्पून जिंजर गार्लिक पेस्ट, 1 अमूल चीज क्यूब, 2 टीस्पून रेड चिली फ्लेक्स, 1 टीस्पून पेपर पावडर म्हणजे मिरपूड, 2 ते 3 टेबलस्पून कॉर्न स्टार्च किंवा कॉर्न फ्लोअर, 1/2 कप मोजरेला चीज डाईस केलेलं, हे तुम्हाला मिळतं रेडीमेड पॅकेटमध्ये किंवा तुम्ही मोजरेला चीज आणून पण करू शकता, साधारण 1/2 ते 1/2 वाटी कांदा बारीक चिरलेला आणि लाल शिमला मिरची 1/2 ते 1/2 वाटी बारीक चिरलेली, आणि आपल्याला 1 मोठा कप मोठी वाटी भरून म्हणजे 1 कप किंवा त्याच्या थोडेसे जास्तच ब्रेड क्रम्स लागतील। सर्वात प्रथम आपण हे उकडलेले बटाटे सोलून घेऊया। अगदी सोपी, पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे। आपल्याला असं वाटतं अरे काहीतरी खूप फॅन्सी आयटम आहे, आता ख्रिसमस जवळ येतो आहे तर तुम्हाला छानपैकी पार्टीसाठी वगैरे हे बनवता येईल। न्यू इयर पार्टी, ख्रिसमस पार्टी, एरवी ही कधी करता येईल। आपले सगळे बटाटे सोलून झाले आहेत, आता आपण ते किसून घेऊया। तुम्ही हे नक्की किसून घ्या, कुस्करून घेऊ नका, कारण नाहीतर ना ते एकजीव होणार नाहीत आणि खाताना असे छान सॉफ्ट लागणार नाहीत, मध्ये मध्ये बटाट्याच्या गुठळ्या लागल्या तर ते छान नाही वाटणार। आपले सगळे बटाटे किसून झालेत, आता आपण चीज क्यूब किसून घेऊया।
हे बघा आपलं छान चीज पण किसून झालेलं आहे. आता आपण याच्यात बाकीचे सगळे घटक पदार्थ घालायला घेऊया. लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची. तुम्हाला जर बाजारात लाल आणि पिवळी मिळाली नाही तर हरकत नाही, तुम्ही नुसती हिरवी सिमला मिरची घातली तरी चालेल. माझ्याकडे होती घरामध्ये पण ती मी दुसऱ्या पदार्थात वापरली आणि आता या फक्त मला दोनच मिळाल्या. तुम्हाला हवं ते कलर कॉम्बिनेशन करा, पण लाल पिवळीनी फार सुरेख त्याला रंग येतो, कलरफुल दिसतं एकदम. आणि आता आपलं मेन चीज कॉर्न बॉल्स आहेत, कॉर्न तर पाहिजेतच. हे मी अर्धे अर्धे थोडे कट करून घेतले, अख्खे दाणे फार ते दाताखाली येतात. त्याच्यानंतर थोडीशी आलं लसूण पेस्ट, चिली फ्लेक्स, थोडीशी मिरपूड साधारण अर्धा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ. आता आपल्याला याच्यामध्ये मोझरेला चीज घालायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला मी इथे गोष्ट सांगते ते म्हणजे मोझरेला चीज हे अतिशय कडक असलं पाहिजे दगडाप्रमाणे, कारण तुम्ही जर ते आधीच बाहेर काढून ठेवलं आणि नंतर घातलं तर ते पूर्ण असं मऊ पडेल आणि मेल्ट होऊन जाईल. त्याच्यामुळे ह्याच्यात घालताना ते अगदी दगडासारखं कडक असलं पाहिजे. म्हणून मी पण ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं, आता मी ते फ्रीजमधून काढते आणि ह्याच्यात घालते. हे पहा असं कडकडीत दाण्यासारखं लागतंय. आणि हे खूप असं आपल्याला कुस्करायचं नाही आहे किंवा घट्ट दाबून दाबून करायचं नाही आहे, हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे घटक पदार्थ सगळीकडे मिक्स होऊ देत, चिली फ्लेक्स, मीठ, मिरपूड. अजून आता हे सगळं मऊ आहे, आपल्याला बाइंडिंगसाठी थोडं ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घालायला लागतील. ब्रेड क्रम्स आत्ता आपण थोडेच वापरणार आहोत, नंतर आपल्याला परत लागणार आहेत. ब्रेड क्रम्स तुम्ही घरी बनवू शकता किंवा बाजारातूनही आणू शकता, मी तर हे रेडीमेड आणलेत. तुमच्याकडचा बटाटा किती प्रमाणात ओलसर आहे त्या हिशोबात तुम्ही ब्रेड क्रम्स घाला. हे बघा अतिशय हलक्या हाताने हे सगळं मिक्स करायचं आहे. आता आपण याचे बॉल्स करायला येऊ. बॉल्स करताना फार मोठे नाही फार लहान नाही अशा प्रकारे करा, कारण ते तळले पण जायला पाहिजेत व्यवस्थित. हे पहा आपले सगळे चीज बॉल्स इथे बनवून तयार आहेत. आता आपल्याला इकडे एका बोलमध्ये मैदा आणि कॉर्नस्टार्च याच्यामध्ये
किंचित मीठ, किंचित मिरपूड आणि पाणी घालून आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। फार घट्ट नाही, फार पातळ नाही, अशा पद्धतीने याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहू न देता आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे। आता आपण अजून एक प्लेट घेऊया आणि हे ब्रेड क्रम्स जे आहेत, तुम्हाला जर हे बॉल्स बनवताना जरा अडचण येते असं वाटलं, नीट बांधले जात नसतील, तर तुम्ही त्याला हलका पाण्याचा हात लावू शकता। आता आपल्याला हे या मिश्रणात पहिले बुडवायचं आहे। हे पहा, याची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा, फार घट्ट नाही, फार पातळ नाही। अशा पद्धतीने हे कोट करून झालं की याच्यात बुडवायचं, सगळीकडून ह्याला कोटिंग करून घ्यायचं। आणखीन हे परत एकदा व्यवस्थित दाबून घ्या, ते व्यवस्थित चिकटलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे, म्हणजे ते सुटणार नाहीत। व्यवस्थित घोळवून हलक्या हाताने प्रेस करून घ्या। हे पहा, आपले सगळे चीज कॉर्न बॉल्स बनवून तयार झालेले आहेत। आता हे लगेच तळायला घ्यायचे नाहीत, हे सेट करायला फ्रीजमध्ये ठेवायचे। मी आता अर्धा तास हे सेट करायला फ्रीजमध्ये ठेवते। तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही डीप फ्रीजमध्ये कमीत कमी 10 मिनिटं ठेवा आणि मग फ्राय करायला घ्या। हे आपले चीज कॉर्न बॉल्स मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवले होते, बाहेर काढलेत। आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, आता आपण हे ह्याच्यात तळायला सोडूया। शक्यतो हाय फ्लेमवरच हे ठेवा, कारण लो फ्लेमवर ठेवलं तर ते आतपर्यंत शिजत नाहीत। थोडी ॲडजस्ट करत राहा फ्लेम। हे पहा, असा छान सोनेरी लालसर रंग येईस्तोवर आपल्याला हे फ्राय करायचं आहे। शक्यतो हाय फ्लेमवरच शिजवा आहे, म्हणजे ते व्यवस्थित होतात। चला, बघा कसा मस्त लालसर सोनेरी रंग आलेला आहे। हे बघा, ज्यातनं थोडासा
चीजचा फटफट फट फुटल्यासारखा आवाज येतो, साधारण अर्ध्या मिनिटात हे आपले तळून होतात. आता याप्रमाणेच आपण सगळे चीज कॉर्न बॉल्स तळून घेऊया. हे पहा कसे मस्त कुरकुरीत झालेत आपले चीज कॉर्न बॉल्स. बाहेरून तर सुरेखच दिसत आहेत, आता मी तुम्हाला दाखवते आतून कसे दिसतात. आ हा हा हा, क्या बात है. असे घ्या, मस्तपैकी सॉसमध्ये डिप करा आणि खायला सुरुवात करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.